नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक पंडित शिंदे, KSK महाविद्यालय बीड, महाराष्ट्र. सेटनेट एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रो, 23 जून 2019 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सेट परीक्षेचं आयोजन केलं गेलं. या परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी 79,879 एवढे विद्यार्थी एकूण परीक्षेला बसले होते. त्यापैकी 5,415 विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले व त्याची या निकालाची पर्सेंटेज पाहिली असता 6.78% एवढा निकाल जाहीर केला. विद्यार्थी मित्रो, निकाल जाहीर झाल्यानंतर यावर्षी काही बदल करण्यात आले. जे विद्यार्थी सेट उत्तीर्ण झालेले आहेत यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना काही मला जे काही कमेंट्स केले आणि त्यामध्ये विविध प्रश्न विचारली गेली, परंतु त्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जर दिली तर सर्व तुमच्या मनातील शंका निश्चितपणे दूर होतील. जे विद्यार्थी जे काही 11 तारखेला निकाल लागला व जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पुढील प्रोसिजर काय, आता पुढे काय हा प्रश्न होता. तर या परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सूचना आहेत या पुढील प्रमाणे आहेत. पहिली सूचना, सर्व पात्र विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल. निकालानंतर विद्यार्थ्याचा प्रवर्ग विषय बदलता येणार नाही किंवा विनंती स्वीकारली जाणार नाही. विद्यार्थी मित्र, 1989 पासून सेट परीक्षेचं आयोजन केलं जात आहे, परंतु अशी पडताळणी यापूर्वी केली जात नव्हती. परंतु जे विद्यार्थी अपेअर म्हणून परीक्षेसाठी बसत होते व त्यांचा निकाल येत होता किंवा ते सेट किंवा नेट उत्तीर्ण होत होते अशाच विद्यार्थ्यांची पुनर्पडताळणी केली जात होती. परंतु या वर्षी नवीन बदल होऊन जे जे विद्यार्थी सेट उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची जे काही प्रमाणपत्र असतील याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसरी सूचना अशी असेल, पात्र उमेदवाराची प्रमाणपत्रे लवकरात उपलब्ध करून दिली जातील. जे विद्यार्थी एम ए, एम कॉम, एम एस सी किंवा अंतिम वर्षात शिकत होते परंतु ते पदव्युत्तर पदवीच्या अंतिम निकाल येण्यापूर्वीच सेट परीक्षा उत्तीर्ण झाली, त्यांनी पदव्युत्तर पदवीची प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर त्यांना सेट उत्तीर्णतेचे ई प्रमाणपत्र बहाल केले जाईल. त्यानंतर तिसरी सूचना अशी आहे की आयोगाने दिलेली अंतिम उत्तरसूची किंवा या उत्तरसूचीच्या किंवा फायनल आन्सर कीच्या विरोधात आव्हान किंवा चॅलेंज देता येणार नाही या UGC 2019 नियमानुसार ठरवले गेले आहे. त्यानंतर पुढील सूचना अशी आहे की मूळ प्रमाणपत्र व ऑनलाईन अर्जात किंवा OMR 6 मधील काही माहितीमध्ये काही तफावत आढळून आल्यास त्या विद्यार्थ्यास सेट उत्तीर्ण असूनही अपात्र ठरवले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी त्या विद्यार्थ्याची असेल असे सेट भवन सुचवते किंवा कळवते. त्यानंतर पुढील सूचना अशी आहे, एखाद्या विद्यार्थ्यास कट ऑफपेक्षा अधिक गुण असतील व त्याचा निकाल अनुउत्तीर्ण अनक्वालिफाईड असा दाखवत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सेट भवन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार सेट विभाग पुणे यांना असेल.
म्हणजेच काय की विद्यार्थी मित्रो जर कट ऑफपेक्षा अधिक गुण तुमच्याकडे किंवा तुम्हाला मिळवले आहेत परंतु अनक्वालिफाईड असं जर तुमच्या निकालामध्ये दाखवलं तर त्याचे पूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सेट परीक्षा भवन पुणे येथे तुम्ही संपर्क साधू शकता व यामध्ये तुमचा निकाल देण्याचे सर्वस्वी अधिकार त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत हे विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी. त्यानंतर पुढील सूचना, ऑनलाईन फॉर्म भरताना काही चूक किंवा मिस्टेक्स झाल्यास ती दुरुस्त करता येईल त्यासाठी विद्यार्थ्यास 500 रुपयाचा DD किंवा फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर SPPU पुणे या नावे असावा. विद्यार्थी मित्र जरी वरी सूचना केलेली जरी असेल तरीसुद्धा जर म्हणजे एकाएक आपण फॉर्म भरत असताना काही प्रिंट मिस्टेक झाली किंवा त्या ऑपरेटरकडून काही थोडीशी फार चूक जर झालेली असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचा DD काढावायचा आहे. तो फायनान्स अँड अकाउंट्स ऑफिसर SPPU पुणे या नावे देय असावा. ठीक आहे. त्यानंतर पुढील सूचना, सर्व सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी स्वछायांकित प्रतीसह सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे पाठवता येतील. विद्यार्थी मित्र जे तुमचे काही झेरॉक्स आहेत या सर्व झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड स्वतःच्या सहीने त्या सर्व तुम्हाला पोस्टाद्वारे ते पाठवता येईल किंवा तुम्ही प्रत्यक्ष त्या सेट भवन पुणे येथे जाऊन ते तुम्ही देऊ शकताय. आता यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट असावीत विद्यार्थी मित्र, यामध्ये तुमचं पदव्युत्तर पदवीचं अंतिम प्रमाणपत्र म्हणजे PG डिग्री जे ते फोर्थ सेमिस्टर आहे ते पूर्ण त्याचे झेरॉक्स असेल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याच्या किंवा महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नावामध्ये बदल झालेला असेल अशा विवाहित मुली किंवा महिलांनी त्यांचं विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गामधून उत्तीर्ण झाला आहात त्या जातीचे प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र याची छायांकत प्रत द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळतं ह्याची एक छायांकित प्रत तुम्हाला याबरोबर पाठवावी लागेल. आणि विशेष करून हा अंतिम डॉक्युमेंट जे विद्यार्थी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्याकडे आहे त्या मेडिकल सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी त्यामध्ये तुम्हाला पाठवावी लागेल. अशा एकूण 5 झेरॉक्स त्यामध्ये असतील. जे विद्यार्थी दिव्यांगण आहेत त्यांच्यासाठी 4 झेरॉक्स यामध्ये असतील हे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पाठवण्याचा पत्ता लिहून घ्या. मेंबर सेक्रेटरी सेट डिपार्टमेंट सेट भवन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॅम्प्स कोमा पुणे. याचा पिनकोड लिहून घ्या 411007. मी पिनकोड परत सांगतोय 411007. अशा पद्धतीचा हा पत्ता आहे. विद्यार्थी मित्र इथं स्पष्ट जरी दिसत नसलं तरी तुम्ही लिहून घेऊ शकताय. मेंबर सेक्रेटरी सेट डिपार्टमेंट सेट भवन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॅम्प्स पुणे 411007 या पत्त्यावर आपली कागदपत्रे पाठवावयाची आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे प्रत्येकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, थांबतो, धन्यवाद.